ड्रॉ अ ग्रीड ऑफ सिकस्टीन स्क्वेअर्स अँड मेक पॅटर्न्स वीथ टू एथ रेड हाफ येलो वन फोर्थ ग्रीन आता हातूतल्यान तुमक कळत तुमक एक ग्रीड तयार करपाक जाय ग्रीड म्हणजे चौकोन किंवा बॉक्सां उभ्य आणि आडवी लायनी मारिल्ली कितले चौकोन जावपाक जाय जावपाक जाय स्क्वेअर्स यू हॅव टू मेक पॅटर्न पॅटर्न विथ वीच कलर रेड येलो आणि ग्रीन वापरून तुमक एक पॅटर्न तयार करपाक जाय तर टू एथ रेड सांगला टू एथ म्हणजे कितले ते ना था था कितले? आमका कळचे कॅल्क्युलेट करून काढचे पडतले हाफ येलो सो टोटल कितले स्क्वेअर्स करतली आम्ही सिक्स्टीन स्क्वेअर्स करतली तातुतले हाफ म्हणजे कितले आठ सोळाचे अर्धे म्हणजे आठ स्क्वेअर्स आमका येलो करपाक जाय ॲण्ड वन फोर्थ ग्रीन वन फोर्थ म्हणजे आमका कॅल्क्युलेट करचे पडतले सो आम्ही पळोवया कशे करप ते सो सगळ्यात पहिली आम्ही स्क्वेअर असा ताजी सिक्स्टीन स्क्वेअरांची ग्रीड काढून घेतली ग्रीड काढता असताना एक गोष्ट लक्षात दवरा सगळे जे चौकोन आता ते इक्वल जाय एक बारीक एक मोठं केले जे सारखे जायना आणि फ्रेक्शन सगळे पार्ट असतात ते सदांच इक्वल असतात बारीक मोठे असे काय ना सो ग्रीड करताना सगळे चौकोन एकाच जाय आता आम्ही हंगा सोळा चौकोन केल्या चार चार आठ आणि चार बारा आणि चार सोळा चौकोन केल्या सो द फर्स्ट क्वेश्चन इज यू हैव टू कलर टू एट रेड टू एट रेड कर म्हणला आता टोटल कितले स्क्वेअर्स आोळा असा सो हा पहिली फाइंड आऊट करता टू एट ऑफ सिक्टीन स्क्वेअर्स हे आमक ना पण आमक खबर असा की कितले टोटल स्क्वेअर्स आोळा स्क्वेअर्स आसा सो वी हॅव टू फायंड आऊट टू एथ ऑफ सिकटीन आता हे पहिली केला तसेच सॉल्व कर टू अपॉन एट ऑफच्या जाग्यावर मल्टीप्लाय इंटू सिक्सटीन वयोला नंबर वयल्या नंबरात मल्टीप्लाय केला हावे सो सिकस्टीन इज मल्टीप्लायड बाय टू सैडिन केला सहा धु बारा हातो आयो एक बे के बे आणि एक ती सो द आन्सर इज थर्टी टू सो हावे बरेले इक्वल टू थर्टी टू पोना आठ आसा सो आठ तसोच उरलो किंवा तुमक हांगला तसे एट इन टू वन अशे इमेजीन करून हा एट बरव शकता द नेक्स्ट स्टेप इज टू डिव्हायड थर्टी टू बाय एट सो हा आम्ही डिव्हिजन केलं थर्टी टू डिव्हायडेड बाय एट आठ आठच बत्तीस सो द आन्सर इज फोर स्क्वेअर्स सो टोटल फोर स्क्वेअर्स आर रेड आता तुमक अर्थ कळव टू एथ रेड करप म्हणजे किती करप ते आम्ही पहिली फाईंड आऊट करचे पडले सो आम्ही फाईंड आऊट केले टू एथ ऑफ सिक्सटीन स्क्वेअर्स म्हणजे टोटल कितले स्क्वेअर्स आले ते आम्ही घेतले आणि तातुतल्यान आम्ही फाईंड आऊट केले की आमक चार स्क्वेरांक रेड कलर करपाक जाय सो so आता आम्ही चार स्क्वेरांक रेड कलर करूया सो so, तुम्ही पळू शकता चार स्क्वेअर्स हाव खंचे चार स्क्वेअर्स रेड कलर करप आता अस गो अँड सॉल्व द नेक्स्ट पार्ट लेटस सोल्व द बी पार्ट ऑर द सेकंड पार्ट ऑफ द प्रॉब्लेम हांगा तुमका सांगला तुमका हाफ येलो करपाक जाय आता टोटल कितले स्क्वेअर्स असा वन टू थ्री फोर टील सिक्स्टीन so, सो सिक्स्टीनाचे हाफ म्हणजे कितले आठ तुम्ही डायरेक्ट काढू शकता हय ज्यांना डायरेक्ट सुद्धा कळना सगळ्यांक डायरेक्ट काढपाक येतले त्यांच्यानी असे कॅल्क्युलेट करून हा दाखयता हाफ ऑफ सिक्स्टीन हाफ ऑफ सिक्स्टीन म्हणजेच हाफ मल्टीप्लायड बाय सिक्स्टीन वन इंटू सिक्स्टीन इज सिक्स्टीन टू तसेच उरले आता भागाकार करप सायडिक सिक्सटीन इज डिव्हायडेड बाय टू टू एट जा सिक्सटीन सो द आंसर इज एट सो एट स्क्वेअर्स विल बी येलो डायरेक्टली तुम्ही तोंडान कॅल्क्युलेट करू शकता की हाफ ऑफ सिक्सटीन स्क्वेअर दॅट मिन्स एट स्क्वेअर्स विल बी येलो किंवा तुम्ही असे सॉल्व करून सुद्धा पळू शकता सो आय हॅव कलर्ड हाफ स्क्वेअर्स येलो ओके डेट मिन्स एट स्क्वेअर्स आर येलो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट अँड लेट अस गो टू द थर्ड पार्ट ऑफ द प्रॉब्लेम सी वन फोर्थ ग्री आता हे बी परत तसेच करप वन फोर्थ ऑफ टोटल कितले स्क्वेअर्स असा सिक्स्टीन स्क्वेर्स आसा सो वन फोर्थ ऑफ सिक्स्टीन वन अपॉन फोर ऑफच्या जाग्यार मल्टीप्लाय सिकटीन वन इंटू सिक्टीन हे सिकस्टीन अपॉन फोर सिक्टीन डिवायडेड बाय फोर 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 जा सिकटीन The answer is 4. So, 4 squares will be green in color. So, I have 4 squares which are green in color. So, in this way, you have to solve this type of problems.